इंडियन टीव्ही न्यूज, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कुणालदादा दिनकर शेठ पाटील यांच्या स्वखर्चाने तयार केलेल्या बुद्ध विहाराचे लोकार्पण, आडिवली ढोकळीमधील बुद्ध विहारचे लोकार्पण, कल्याण पूर्वेतील पंचशील बहुउद्देश्य विकास मंडळ यांच्या माध्यमातून सम्राट अशोक बुद्ध विहाराची स्थापना करण्यात आली आहे. आज या बुद्ध विहारात बुद्धमूर्ती शोभायात्रा व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी पूज्य भंते सुगतपाल महाथेरो यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती माजी सदस्य व अपक्ष नगरसेवक कुणालदादा दिनकर शेठ पाटील यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे संतोष साळवे, मंगेश अडसुळे, गौतम जाधव, समाधान जाधव, दादा मगरे, हरिश्चंद्र मस्के, अशोक साबळे, किरण दांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंचशील बहुउद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अंबादास हिवाळे व सदस्य भास्कर चव्हाण, संतोष काकडे, श्रीकांत कांबळे, सचिन कांबळे, दिनेश सापी, कृष्णा पगारे, अनंत पगारे, ताराचंद सोनावणे, राकेश प्रसाद, मोहन काळे, तानाजी कांबळे, राहुल हिवाळे, रामराव आढवले, उत्तम रामटेके, रुपेश प्रसाद, महिला मंडळाच्या रेखा हिवाळे, वंदन रामटेके, सुनंदा आढवले, छाया कांबळे, कविता काळे, संगीता पगारे, सुप्रिया प्रसाद, शिला मगर, प्रणिता पात्रे, मीरा गजबिये, सीमा कांबळे, वैशाली शेंडे, रेखा वानखडे, भीमाबाई गांगुर्डे, पुष्पाताई जाधव, इंदू दांडगे हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.